शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी होतीये. आमदारांच्या अपात्रतेवरची सुनावणी ही 18 दिवस चालणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांच्याकडनं उलट तपासणी सुरू आहे. 18 दिवस ही सुनावणी चालणार आहे आणि त्यानुसार 28, 29 आणि 30 नोव्हेंबर अशी ही सुनावणी होईल. त्यानंतर 1, 2, 5, 6 आणि 7 डिसेंबर अशी सुनावणी होईल. त्यानंतर 11 ते 15 डिसेंबर आणि 18 ते 22 डिसेंबर अशी सलग सुनावणी होईल. उदय जाधव आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. उदय, शिवसेना आमदार पात्र या संदर्भात आज देखील सुनावणी सुरू होणार आहे. आजपासून सलग 3 दिवस या आठवड्यात ही सुनावणी होणार आहे. मागच्या आठवड्यात आपण पाहिलेलं आहे की ठाकरे गटाचे जे प्रतोद आहेत आणि आमदार आहेत सुनील प्रभू यांची उलट तपासणी सलग 3 दिवस करण्यात आलेली आहे. आणि या उलट तपासणीमध्ये सुनील प्रभू यांनी 20 जून 2022 रोजी जो व्हीप बजावलेला होता त्या व्हीपवरनं मोठ्या प्रमाणात उलट तपासणी करण्यात आलेली आहे. तो व्हीप खरा होता खोटा होता त्या संदर्भात अनेक कंगोरे जे आहेत त्या संदर्भात अनेक प्रश्न जे आहेत ते उलट तपासणीमध्ये विचारण्यात आलेले आहेत. त्याला देखील उत्तर सुनील प्रभू यांनी दिलेलं आहे. आता पुढील तपासणी जी आहे उलट तपासणी जी आहे ती कशी होते हे पाहावं लागणार आहे. शिंदे गटाचे जे प्रतोद आहेत भरत शेठ गोगावले यांना देखील उलट तपासणीसाठी इथे बोलवण्यात येऊ शकतं अशी देखील शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आज नेमकं सुनावणीमध्ये काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल. बरं, उदय धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. या आजच्या सुनावणीमध्ये नेमक्या कोणकोणत्या घडामोडी घडतात हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. यानंतर पुढची आणखी एक महत्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत. अजित पवार गटाकडून 260 पानी उत्तर आता सादर करण्यात आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचाच असल्याचं यावेळेला अजित पवार गटाकडून सांगण्यात आलेलं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या नोटिशीला अजित पवार गटाकडून आता हे उत्तर देण्यात आलेलं आहे. 260 पानी उत्तर अजित पवार गटाकडून विधानसभा अध्यक्षांच्या नोटिशीला आता दिलं गेलेलं आहे. प्रतोद हे आमच्या सोबतच आहे तसंच मूळ राष्ट्रवादी देखील आमचीच आहे. आता विधानसभा अध्यक्षांनीच या संदर्भातला निर्णय घ्यावा अशी भूमिका या नोटिशीमध्ये मांडलेली आहे अजित पवार गटानं. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रणाली, आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना पक्ष असेल या दोघांच्याही अपात्रतेच्या नोटीसीच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याची डेडलाईन ही सर्वोच्च न्यायालयानं ठरवून दिली आहे. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी पक्षात दोन्ही गटांना नोटिसा बजावलेल्या होत्या आणि उत्तर मागितलेलं होतं. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार गटानं आधीच नोटिसीला उत्तर दिलेलं होतं, परंतु अजित पवार गटानं मात्र गेल्या आठवड्यामध्ये त्यांचं उत्तर हे विधानसभा अध्यक्षांना दिलेलं आहे. 40 ही आमदारांनी हे उत्तर दिलेलं आहे.